आज आपण फुल नेम मधून फर्स्ट नेम, सेकंड नेम आणि लास्ट नेम किंवा मिडल नेम हे सेपरेट करण्यासाठी काल एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. आज त्यातला पार्ट आणखीन डिटेलमध्ये आपण पाहतो आहोत. आता आपल्याला हे जे नाव आहे, या नावाचं फर्स्ट नेम वेगळं करायचं, मिडल नेम वेगळं करायचं, लास्ट नेम वेगळं करायचं. तर फर्स्ट नेम कुठून, तर पहिला स्पेस मिळेपर्यंत. मग पहिला स्पेसची पोझिशन कशी फाइंड आउट करायची, त्याच्यासाठी आपण इथे फॉर्म्युला देऊया. इक्वल टू फाइंड काय फाइंड करायचं, तर फर्स्ट स्पेस आपल्याला फाइंड करायची आहे. कुठल्या कॉलममध्ये करायची, तर ए फाईव्ह. आपल्या माहितीसाठी म्हणून मध्ये घेतो आहे. ए फाईव्ह कुठल्या पोझिशनपासून, पहिल्या अक्षरापासून, पहिल्या अक्षरापासून, पहिल्या कॅरेक्टरपासून पहिली स्पेस कुठे आहे ते फाइंड आउट करायचं. तर आठव्या पोझिशनला पहिली स्पेस, म्हणजे पहिली स्पेस आपली आठव्या पोझिशनला आहे. आता फर्स्ट नेम जर काढायचं असेल तर इक्वल टू लेफ्ट. कुठल्या तर लेफ्ट पाहिजे, या कॅरेक्टरचं आपल्याला लेफ्ट पाहिजे आहे. किती कॅरेक्टर्स आपल्याला लेफ्ट साईडचे पाहिजे आहेत, तर पुन्हा आपल्याला फाइंड स्पेस कुठल्या ए फाईव्ह मधून कितवी स्पेस पाहिजे, पहिली स्पेस पाहिजे. त्यातले किती लेफ्ट, एक ती स्पेस सोडून आपल्याला करायचा आहे, त्यामुळे मायनस वन करेन. जर आपण हे दोन्ही हा फॉर्म्युला खाली कॉपी पेस्ट केला तर आपल्याला लक्षात येईल की आपले फर्स्ट नेम व्यवस्थित मिळत आहेत, फर्स्ट नेम आपल्याला व्यवस्थित काढता येत आहेत. बरोबर, वेगवेगळ्या लेंथचे आपण फर्स्ट नेम काढलेले आहेत. आता आपल्याला सेकंड स्पेस फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला सेकंड स्पेस फाइंड आउट करायचं आहे. तर आता सेकंड स्पेस फाइंड आउट करायचा म्हणजे तो पहिल्या स्पेसपासून पुढची पोझिशन, पहिल्या स्पेसपासून पुढच्या पोझिशनचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ट्राय करूया. इक्वल टू फाइंड काय, तर स्पेस कशामध्ये, तर यामध्ये. आता पहिली पोझिशन किंवा शेजारी आपल्या आठ दिसतंय, पण मला तो शेजारचा कॉलम द्यायचा नाही आहे. एका डायरेक्टली एका फॉर्म्युल्याने मला ते फाइंड आउट करायचं. तर पहिली स्पेस जिथे होती तिथून पुढचं एक कॅरेक्टरपासून पुढची स्पेस आपल्याला फाइंड आउट, पहिली स्पेस जिथे होती तिथून पुढच्या कॅरेक्टरपासून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग पहिली स्पेस आपण कशी फाइंड आउट केली होती, अशी ए फाईव्ह ह्या कमांडने आपण पहिली स्पेस फाइंड आउट केली होती. आणि तिथून तो जो कॅरेक्टर आहे बरोबर स्पेसचा कॅरेक्टर आपल्याला मिळतो, तर त्याच्यामध्ये आपण एक ॲड केलं असता आपल्याला त्याचं पुढचं स्पेस कुठल्या कॅरेक्टरला आहे, कितव्या पोझिशनला आहे ते कळेल. जर प्लस वन केलं नाही तर बरोबर तीच स्पेस परत आठवाच कॅरेक्टर आपल्याला दाखवेल. आता त्यांनी सांगितलं की पंधराव्या कॅरेक्टरला पुढची स्पेस आहे. आता आठव्याला इथं होतं आपलं, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधराव्या कॅरेक्टरला आपलं पुन्हा स्पेस इथं दिसणार आहे. आता पंधराव्या कॅरेक्टरला ती स्पेस असेल तर आपल्याला त्या मिडल नेमची लेंथ काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मिडल नेमची लेंथ काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर मिडल नेमची लेंथ कशी फाइंड आउट करणार, पहिल्यांदा सेकंड स्पेस कुठं आहे ते फाइंड आउट करायला लागेल, त्यानंतर त्यातनं पहिली स्पेसची विड्थ मायनस करायला लागेल. सेकंड स्पेस कुठं आहे ते फाइंड आउट करावं लागेल आणि त्यातून पहिल्या स्पेसची लेंथ मायनस करावी लागेल. आता पहिल्या स्पेसची लेंथ मायनस करायला किंवा पहिली लेंथ आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. पहिल्यांदा हे जे सेकंड स्पेस आपण फाइंड आउट केलेलं आहे, हे सेकंड स्पेस आपण जे फाइंड आउट केलेलं आहे यातून पहिल्या स्पेस ही स्पेस मायनस करावी लागेल. म्हणजे काय की हा फॉर्म्युला आपल्याला लागेल. हा मी फॉर्म्युला समजा कॉपी केला आणि इथे पेस्ट केला तर ते सेम दाखवणार आहे. आता हा काय होतो फॉर्म्युला की दुसरी स्पेस. आता यातनं मायनस आपल्याला काय करायचं आहे, पहिली स्पेस. यातनं मायनस पहिली स्पेस आपल्याला करायची आहे. बघूया फाइंड ए फाईव्ह कॉमा वन आता यात बघूया सात.
आता याच्यात काय झालं की एक स्पेस आणखीन ॲड झालेली आहे, ही स्पेस त्यांनी काउंट केलेली आहे 15व्या पोझिशनची, त्यामुळे याच्यात आपल्याला अजून एक मायनस 1 करावं लागेल, तर आपल्याला मधल्या नावाचं लेंथ मिळेल. हे तिन्ही फॉर्म्युला आपण कॉपी करून बघूया की आपल्याला लेंथ तर व्यवस्थित मिळती आहे का मधल्या नावाची. आता इथे चेक करूया, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, तर मधल्या नावाची लेंथ आपल्याला व्यवस्थित मिळाली. बघा आत्ता आपण काय पाहिलं, फर्स्ट स्पेस फाइंड आउट केली, सेकंड स्पेस फाइंड आउट केली, आणि इथे इथे आपण मधल्या याची लेंथ काय आहे ती फाइंड आउट केली. आता ही लेंथ आपल्याला फाइंड आउट जर झाली असेल तर आपल्याला मिडल नेमसुद्धा मिळेल. आता मिडल नेम फाइंड आउट करायला सुरुवात कुठून करायची आहे, सुरुवात करायची इथून, इथून सुरू करून एवढे कॅरेक्टर म्हणजे 11व्या पोझिशनपासून पुढचे 8 कॅरेक्टर आपल्याला मिडल नेममध्ये पाहिजेत. 11व्या कॅरेक्टरपासून पुढचे 8 कॅरेक्टर आपल्याला मिडल नेममध्ये पाहिजेत. मग आता इथे मिडल नेमचा फॉर्म्युला आपण कसं करणार, इक्वल टू मिडल, आपल्याला हे इथून असं कॉपी करायचं नाही आहे, त्यामुळं फॉर्म्युलाच द्यायचा मिडल नेम. स्टार्टिंग नंबर काय पाहिजे तो आपल्याला इथं द्यायचा आहे. स्टार्टिंग नंबर आपल्याला लक्षात राहणं सोपं आहे, स्टार्टिंग फाइंड पहिलं स्पेस A5 मधून कुठल्या कॅरेक्टरपासून, पहिल्या कॅरेक्टरपासून, आणि त्याच्यातलं एक ॲड करायचं, इथून आपल्याला सुरू करायचं पहिलं कॅरेक्टर. आता पुढचं कॅरेक्टर किती पुढं जायचं आहे, तर लेंथ ही इथं आहे. लेंथ आपण कशी कॅल्क्युलेट केली होती, गेलं मी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देतो आणि आपण सुरू करू, नंतर इन्व्हर्टेड कॉमा आपण काढून टाकू. आपल्याला काय करायचं, मिड पाहिजे, कशाचं मिड, मिडल नेम काढायचं, या स्ट्रिंगमधलं मिडल नेम आपल्याला काढायचं आहे, तर A5 आपल्याला मिडल नेम काढायचं आहे. स्टार्टिंग कुठून पाहिजे आहे, स्टार्टिंग आपण फाइंड करणार आहोत पहिलं स्पेस A5 एक नंबर पोझिशनपासून +1, तिथून कुठंपर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी म्हणून आपण इथे हा लेंथचा जो फॉर्म्युला आहे तो कॉपी करून घेऊया. मी हा कॉपी केला आणि इथे पेस्ट करूया, इथे आपण पेस्ट करूया आणि बघूया की आपलं काम झालं का. तर आपलं काम होण्यासाठी म्हणून हा इन्व्हर्टेड कॉमा जो सुरू केला होता तो आपल्याला काढायला लागेल, तर आपलं काम झालेलं आहे, सर्व मिडल नेम आलेले. हा जो लेंथचा फॉर्म्युला आहे हा इव्हॅल्युएट कसा होतो बघा, आपण फॉर्म्युला इव्हॅल्युएट करूया. मिडल करायचं आहे A5 कशातलं, स्वप्नील लक्ष्मण नायकवडेमधलं मिडल नेम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड काय केलं आपण, त्याच्या पुढं जाऊन काय करायचं, पहिली स्पेस आपल्याला फाइंड करायची आहे, तर ते पहिल्या स्पेसचं फाइंडचा फॉर्म्युला आपण दिला तर 8+1 9व्या पोझिशनपासून त्यांनी फाइंड करायचे. मिडल कुठनं घ्यायचं, 9व्या कॅरेक्टरपासून घ्यायचं आहे. पुढं काय, फाइंड त्यातनं लेंथ त्याची फाइंड आउट आपण केली आणि ती -1 केली, 15 वजा 8 म्हणजे 15व्या पोझिशनला दुसरा स्पेस कुठं आहे, 15व्या पोझिशनला आहे. पहिला स्पेस 8व्या पोझिशन, 15 मधनं 8 वजा जाऊन त्यातलं एक स्पेस अजून आहे ती वजा केली, तर 9व्या पोझिशनपासून 6 कॅरेक्टर पुढे घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीनं आपला हा इव्हॅल्युएट होतो. तर इथे आपल्याला मिडल नेम मिळालेला आहे. याच्यासाठी आपल्याला परत परत बघावं लागेल, हा त्याचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल. लिहून घेण्यासाठी मी 1 मिनिटासाठी आपल्याला इथं ब्रेक घेतो. आता आपल्याला लास्ट नेम घ्यायचं आहे. लास्ट नेममध्ये काय करणार आपण की हा हे जे सेकंड स्पेस आहे तिथून पुढचं आपल्याला कॅरेक्टर पाहिजेत, तिथून पुढचे कॅरेक्टर्स पाहिजेत. किती कॅरेक्टर्स पाहिजेत, तर एकूण लेंथमधनं हे कॅरेक्टर आपण वजा करू, तेवढे राईट साईडला आपल्याला कॅरेक्टर पाहिजेत. त्यामुळं आपण हा फॉर्म्युला कॉपी करून घेऊ. हा फॉर्म्युला आपण कॉपी केला आणि इथे कसा वापरणार आपण, इक्वल टू लेंथ. कशाची लेंथ,
नाही इक्वल टू राईट. कशाचे राईट पाहिजे आपल्याला? ह्या कॉलमचं राईट पाहिजे. ओके, आता राईट साइडचे किती कॅरेक्टर पाहिजेत ते आपण काढूया. एकूण लेंथ याची मायनस मायनस जेवढे स्पेसचं कॅरेक्टर होते तेवढे आपण त्याच्यातनं मायनस करूया. दुसऱ्या स्पेसचं फाइंड आउट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला होता तो त्याच्या मायनसमध्ये आपण टाकला आणि आपल्याला पूर्ण लास्ट नेम सेपरेट मिळालेले आहेत. लास्ट नेम सेपरेट मिळालेले आहेत. हा फॉर्म्युला इव्हॅल्युएट कसा होतो ते चेक करा. राईट A5च्या राईट साईडचे कॅरेक्टर पाहिजेत इव्हॅल्युएट. स्वप्नील लक्ष्मण नायकवडेचे राईट साईडचे लेंथ ऑफ A5 लेंथ किती आहे ती इव्हॅल्युएट झाली. लेंथ आपल्याला 24 कॅरेक्टर मिळालेले आहेत. आता 24 कॅरेक्टरमधून दुसरं स्पेस कुठं मिळालं त्याचा फॉर्म्युला आपण दिला होता, तर दुसरं स्पेस 9th कॅरेक्टरला मिळालं होतं, तेवढे मायनस केले आणि 24 - 15 म्हणजे 9 कॅरेक्टर राईट साईडचे आपल्याला पाहिजे आहेत. तर आपल्याला पूर्ण शेवटचं नेम जे आहे ते मिळालेलं आहे. अतिशय चांगलं एक्झाम्पल आपण या निमित्तानं पाहिलेलं आहे आणि डिटेलमध्ये आपण पाहिलं की आपल्याला ही नावं एकाच फील्डमध्ये असतील तर ती सेपरेट कशी करायची ते आपण पाहिलं. नक्की याची प्रॅक्टिस करून पहा. प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर वेळ याला द्यावा लागेल. 2-3 वेळा आपल्याला हा व्हिडिओ पाहावा लागेल, लिहून घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला हा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरता येईल. एक वेगळा आनंद आपल्याला मिळेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.